अशा कोणत्या सात वस्तू आहेत ज्या तुमच्याकडे असायलाच हव्यात कारण येत्या उन्हाळ्यामध्ये त्या, त्या तुम्हाला फ्रेश ठेवणार तर तुमच्यातून सतत चांगला असा सुगंध येणार आहे आणि म्हणूनच हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मी मेकअप केलेला असू दे नसू दे आवरलेलं असू दे नसू दे मला नेहमी मिळणारी कॉम्प्लिमेंट असतात ती म्हणजे उर्मिला यू स्मेल सो नाईस येस तुझ किती छान वास येतोय ग काय लावलायस तू त्याच सगळ्या वस्तू आणि ती सगळी कारणं आणि त्या वस्तू कशा वापरायच्या आणि त्या कुठे मिळतील सगळ्या गोष्टी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्यात शेवटी मी सांगणार आहे म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे नंबर वन अंडर आर्म स्वेट पॅड्स सुकिर्तलना हा आयटम सगळ्यात जास्त आवडतो कारण की मुलांना सगळ्यात जास्त घाम येतो आणि पांढरे जे कपडे असतात त्यांच्याकडे इतके सुंदर सुंदर व्हाईट शर्ट्स असतात टी असतात अशा वेळेला त्यांना असं वाटतं की अरे देवा माझे पांढरे कपडे खराब होतात कारण मला घाम खूप येतोय वे याच्यातला ये प्रत्येक प्रॉडक्ट प्रत्येक वस्तू दोघांनाही चालणारा असाच आहे एव्हर एडचे साधारण एकशे ऐंशी रुपयाला चोवीस पॅक्स येतात त्याचा आकार एखादा सॅनिटरी नॅपकिन सारखं मागच्या बाजूला त्याला स्टिकर असतं आणि ते आपल्या अंडर आमला न लावता कापडाला लावायचं ओके आतल्या बाजूनं काखेत आपल्या ज्या भाया असतात स्लीव्स तिथे आपल्याला ते लावून चिटकवून टाकायचं आहे दिवसभर ते काय करतात मस्त सगळा आपला घाम शोषून घेतात संपूर्णपणे आणि अजिबात हे जे असे पिवळे मार्क्स किंवा डाग पडतात स्पेशली आपण समारंभामध्ये वगैरे सिल्कचे ब्लाऊज घालतो किंवा कधीतरी असे मस्त सुंदर सुंदर ड्रेसेस असतात फक्त पांढराच रंग नाही पण इतर रंगाच्या कपड्यांमध्ये सुद्धा बऱ्याचदा अंडर आर्म्सना आपल्या घामाचे डाग पडायला लागतात पांढऱ्याला तर चक्क पिवळे डाग पडायला लागतात अशा वेळेला हे जे स्वेट पार्ट असतात अप्रतिम घाम शोषून घेतात तुमच्या कापडासारखाच आकार घेतात म्हणजे असं सारखं वाटत नाही की अरे माझ्या काखेमध्ये काहीतरी आहे ते बरोबर आपला शेप घेतात अनसेंटेड असतात म्हणजे त्याचा स्वतःचा वास नसतो त्यामुळे तुम्हाला जो पाहिजे तो परफ्युम मस्त मारता येतो आणि तो टिकतो कारण की सगळा घाम त्या स्वेट मध्ये शोषला जातोय त्याच्यामुळे आता जो इतरांना वास येणार आहे तो तुम्ही मारलेला मस्त छान परफ्यूमचा येणार आहे दॅट्स इट नंबर दोन स्पेशली उन्हाळ्यासाठीच वरदान स्पेशली आपल्या काखेसाठीचे कार्मेज या ब्रँडचे अंडर आर्म चे वाईप येतात वॉशरूममध्ये जायचं आपल्या जशा कोरड्या टिश्यू पेपर मधून आपल्याला फक्त एकच असा पूल करता येतो ओढून काढता येतो एकच कोरडा टिश्यू पेपर अगदी त्याच पद्धतीनं छोटासा असा मस्त कार्मेजीचा वेट वाईप्स येतात अंडर आर्मचे तेवढा तो एकच काढायचा एका बाजूनं मस्त काखेतून असा मस्त क्लीन करून टाकायचा पुसून टाकायचा आणि त्याची दुसरी बाजू आहे दुसऱ्या काखेतून पुसून टाकायची तुम्हाला जर दुसरा पाहिजे असेल वेट वाईप तर दुसरा काढू शकता स्पेशली आपल्याला कुठे कुठे घाम येतो आणि तो डिपॉझिट होतो आणि त्याच्यामुळे खराब वास यायला सुरुवात होते ते म्हणजे आपल्या कानाच्या मागे ओके कानाच्या मागे ना डिपॉझिट होतो घाम आणि त्याच्यामुळे कोणी आपल्याला जवळ आलं काहीतरी कानात सांगायला लागलं अशा वेळेला ना स्मेल येऊ शकतो आणि मी असं सजेस्ट करेन एकदा फक्त मानेवरून तुम्ही इथून इथून फिरवलं ना इतकं फ्रेश फील होतं आणि संपूर्ण दुर्गंध तुम्हाला विश्वास नाही बसणार त्याला स्वतःचा एक बारीकसा सेंट आहे ओके दुसरी गोष्ट सेन्सिटिव्ह स्किनसाठी सुद्धा हा चालतो आणि माझी प्रचंड सेन्सिटिव्ह स्किन आहे आणि मी म्हटलं तसं फक्त वॉशरूममध्ये जायचं पटकन क्लीन करून टाकायचं आणि यू आर गुड टू गो कारण की तुमची मिनी आंघोळ झालेली असते नंबर तीन मार्य बदॉशकीचं अंडर आम रोल रोल ऑन लावल्यानं आपल्या काखेमध्ये अंडर आर्मना किंवा स्किनमध्ये रॅश येते अलर्जी येते किंवा काळे होतात अंडर असं मला पण वाटायचं कारण माझी तेवढी सेन्सिटिव्ह स्किन आहे आणि त्याच्यात आपली काखेची स्किन आणि जास्त सेन्सिटिव्ह असते बंद असते पण तुम्हाला माझ्या अंडर आमवरून लक्षात असेल काखेवरून की जितके आपल्या काखेमध्ये केस असल्यामुळे जे मुळांमुळे थोडासा काळवणलेपणा असतो तेवढाच नॅचरली आहे पण आता जवळजवळ दोन ते तीन वर्ष होत आले असतील माझ्या प्रेग्नन्सीच्या पण आधीपासून मी मारिओबदॉशकीचं अंडर आर्म रोल ऑन वापरतेय मला आज सांगायत माझी त्वचा काळी झाली आहे रॅश आली आहे अलर्जी आल्यात असं झालेलं नाही त्याचं कारण असं त्याच्यामध्ये सोडा नाही पॅरेबॅन फ्री आहे अॅल्युमिनियम फ्री आहे त्याच्यामुळेच त्यानं घाम येणं बंद होत नाही पण ओडर किंवा ज्याला दुर्गंध म्हणतात तो असा लॉक केल्यासारखं अजिबात अंगाचा भास येत नाही कमाल ही इन्व्हेस्टमेंट आहे महाग आहे प्रॉडक्ट मला मान्य आहे लॉंग लास्टिंग आणि लिटरली ओडर लॉक करण्यासाठीचा गेम चेंजर जर माझ्यासाठी काय झाला असेल तर हे अंडर आम रोल ऑन वापरून बघा नंबर चार अशी कोणती गोष्ट आहे ज्याच्यामुळे आपल्याला कॉन्फिडेंट फील होतं आपल्याला फ्रेश फील होतं आणि आपल्याला खूप कम्फर्टेबल वाटतं आणि समोरच्याला सुद्धा दुर्गंधी येत नाही आणि ते म्हणजे आपलं तोंड आपले दात ओरल हायजीन जेव्हा आपण टिकवतो ना तेव्हा आपल्याला सगळ्यात जास्त फ्रेश फील होतं आपण खूप कम्फर्टेबल असतं कारण आपल्याला माहिती आहे की आपल्या अजिबात की तोंडाचा वास बीस येत नाही आणि त्यासाठीचे हे तीन प्रॉडक्ट्स मला सगळ्यात जास्त आवडतात आणि म्हणूनच सांगते सेन्सोडाईनचे से, व्हाईटनिंगचे टूथपेस्ट येते सेन्सोडाईन असल्यामुळे ती सेन्सिटिव्हिटी अजिबात करते आणि व्हाईटनिंग असल्यामुळे तरी सुद्धा दाताचा जो रंग आहे तो दोन ते तीन शेड लाईटर होतं आणि ही ही मी वापरलेली टूथपेस्ट आहे दुसरं म्हणजे माउथवॉश इथे मी चित्र दाखवते कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये मिळेल किंवा डेंटिस्टकडे तुम्ही फोटो दाखवून मागून घेऊ शकता त्याचा फक्त एकच पंप घ्यायचा छोट्याशा फुलपात्रामध्ये भांड्यामध्ये वगैरे आणि त्याच्यामध्ये पाणी जास्त ऍड करायचं ओके माउथवॉश कमी पाणी जास्त आणि छान चुळा भरायचा जिथे जिथे आपला टूथब्रश किंवा टूथपेस्ट पोहोचू शकत नाही तिथे तिथे माउथवॉशन क्लिनिंग होतं स्वच्छ राहतं कीड सुद्धा थांबते म्हणजे हेल्दी पण आहे आपल्या दातांसाठी तिसरी गोष्ट म्हणजे जे मला खूप जे पूर्वी मला वाटायचं काय श्रीमंतांचे चोचलेत ते म्हणजे इलेक्ट्रिक टूथब्रश आपल्याला सॉफ्ट किंवा मीडियम असा हा मऊसूत जरी आपण टूथब्रश विकत घेतला तरी सुद्धा हाताने मात्र जोर देऊन देऊन घासायची आपल्याला सवय लागली असते मी तरी तशी होते कारण त्याच्याशिवाय असं स्वच्छ झाल्यासारखं वाटत नाही ते पण खूप प्रेशर दिलं जातं इलेक्ट्रिक टूथब्रशनं फायदा असा होतो की तो स्वतःच ऑलरेडी फिरत असल्यामुळे कानाकोपऱ्यांमध्ये तो जातो दाढांमध्ये मागच्या बाजूला वरच्या बाजूला ज्या दाढा असतात दाताच्या मध्ये जी फट कीड असते तिथपर्यंत तो पोहोचतो दुसरी गोष्ट आपण वरून प्रेशर देत नाही कारण तो स्वतः हलत असतो त्यामुळे आपण आपसुक फक्त छान दोन मिनिटं अप्रतिम ब्रश होतो तिसरी गोष्ट म्हणजे तो लवकर खराब होत नाही त्यामुळे आपल्याला विकत घेताना तो महाग आहे असं वाटतं पण खरंच ती इन्व्हेस्टमेंट आहे कारण की त्याचं ब्रिसल्स लवकर खराब होत नाही खूप महिने हा ब्रश जातो जसाचा जा तसा राहतो आणि फक्त त्याचा वरचे जे जे असतात आपले घासून घासून जो ब्रश असतो वरचा तो खराब झाला तर तेवढंच बदलता सुद्धा येतो पाच अजून अशी कोणती गोष्ट आहे की जिथून आपला दुर्गंध येतो आणि ते म्हणजे आपलं स्काल्प आपल्याला खूप घाम येतो आणि सगळ्यात जास्त जिथे केस असतात म्हणून अंडर आर्म स्कानाच्या मागे जिथे फोल्ड्स असतात तिथे घाम डिपॉझिट होतो आणि त्याच्यामुळे दुर्गंध यायला लागतो अशा वेळेला आपण काही रोज उठवून शॅम्पू करू शकत नाही त्यामुळे आठवड्यातून तीनदा किमान शॅम्पू करणं स्पेशली उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे सगळ्यात योग्य असं मानलं जातं पण तरी सुद्धा काही काळानंतर अगदी दुसऱ्या दिवशी सुद्धा काही लोकांच्या इथे घामाचा वास यायला लागतो केसाचा याच्यासाठी उत्तम उपाय मला जो सापडलेला आहे आणि तो म्हणजे रबर असलेला हेअर स्क्रबर तुम्हाला असं वाटेल मी तरी खूप फॅन्सी प्रॉडक्ट सांगेल नाही तुमचा जागतिक कोणताही शॅम्पू असेल कर्ली हेअर कुरळ्या केसांचा शॅम्पू असेल केसांच्या स्कल्पला मुळाशी खूप जास्त तेल येत आहे म्हणून खूप जास्त स्ट्रॉंग शॅम्पू नसतो वापरायचा त्यामुळे उलट जास्त जेंटल आणि माइल्ड वापरायचा असतो तो तुम्ही वापरत असाल कधी क्लिन्झिंग किंवा क्लॅरिफाईंग स्ट्रॉंग शॅम्पू वापरत असाल शॅम्पू कोणताही वापरू द्या तो ना कधीच आपल्या मुळाशी जाऊन स्कल्पला स्वच्छ करू शकत नाही कारण आपले बोट आपल्याला असं वाटतं हा बोटाने मी मसाज करेल आणि सगळं स्वच्छ होईल नाही असं होत हा ब्रश तुम्ही वापरून बघा आणि तुमचा शॅम्पू गुणिले शंभर टक्के इफेक्टिव्ह होतो की नाही बघा बरोबर मुळाशी पोचतो जे जे आपल्या त्वचेला आजकल्पमध्ये पूर्णपणे माथ्याला चिकटून बसलेल्या त्वचेला डांड्रफ असेल घाम असेल घाण असेल पोल्युशन असेल चिकटून बसलेलं त्या ब्रशन असं छान मंसूद फिरून फिरवून पूर्ण शॅम्पू सगळीकडे पोचतो आणि मग धुऊन टाकायचा आणि तुम्ही बघाल अजिबात माथ्याचा कसलाही दुर्गंध येणार नाही नंबर सहा बेन्झॉईन पेरॉक्साईड म्हणजे काय सांगते कायमस्वरूपी तुमच्या काखेतून दुर्गंध निघून जावा याच्यासाठीच कमाल सोल्युशन याच्यासाठी एक फेसवॉश सुद्धा वेगळा मिळतो किंवा कोणत्याही अॅक्नी प्रोन स्किनसाठीच्या फेसवॉशमध्ये बेन्झॉईल पेरॉक्साइड असतंच तरी सुद्धा मेडिकल मध्ये इझिली अवेलेबल असलेलं मी सांगते आणि ते म्हणजे बेंझोनिक्स जेल नावाचं एक वॉश मिळतं फार महाग नाही ते काय करायचं अंडर आमला आंघोळीमध्ये लावून टाकायचं ओके पाच मिनिट ओला साबण वगैरे सगळं लावून झालं पाच मिनिट लावून ठेवायचं काखेमध्ये तसंच बसायचं वॉश करून टाकायचं छान स्वच्छ करून टाकायचं आणि आंघोळीमधून पूर्णपणे साबण वगैरे धुवून झाल्यानंतर अंडर आर्म्स धुवून झाल्यानंतर बाहेर यायचं आणि मी जे मारिया बदाशकीचं अप्रतिम अंडर आर्म रोल ऑन सांगितला तो लावायचा त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून बघा आणि फक्त मला सांगा की वास येतोय का खऱ्या गोष्टी पोटातून सुरू होतात तुमच्यामध्ये जेव्हा हॉर्मोनल्स बदल होतात ना तेव्हा आपल्या घामाचा वेगवेगळा वास यायला लागतो म्हणूनच आपल्या आपल्याला जेव्हा मासिक पाळी जवळ येते तेव्हा आपल्या हॉर्मोन्स बदलतात तेव्हा आपल्या आपला दुर्गंध जास्त येतोय असं आपल्याला जाणवतं त्याच्यानंतर जेव्हा आपण दूध पाजत असतो डिलिव्हरी नंतरचे अगदी न्यू मदर जेला म्हणतात तशी बाळंतीण तर तिच्या अंगाचा वेगळ्या पद्धतीनं वास येतो कारण की हॉर्मोन्स सगळे वेगवेगळे चालू असतात तर त्याच्या आणि हे पुरुषाला पण लागू होतं हॉर्मोनल खूप गोष्टी चालू असतात आणि त्याच्यामुळे आपल्या स्वेट ग्लांडमध्ये फरक पडतो आणि घामाची दुर्गंधी येते खरा उपाय पोटातून आहे ऑफकोर्स पण तरी सुद्धा मी जो हा उपाय सांगितला आहे बिन्झऑइल पेरॉक्साईडचा तो तुम्ही करून बघा बाहेरून गंमत अशी ना ज्या पद्धतीनं सीबम किंवा ऑइल प्रोडक्शन कमी करतं त्याचबरोबर सगळ्यात अप्रतिम गोष्ट हे फेसवॉश जेल काय करत असेल तर जो आ, ओडर बॅक्टेरिया आहे जो दुर्गंधी तयार करणारा बॅक्टेरिया आहे त्याला सुद्धा किल करतं त्याच्यामुळे हे तुम्ही करून बघा आणि तुम्हाला काय फरक पडतोय मला सांग नंबर सात ऑर्डिनरीचं ग्लायकॉलिक ॲसिड टोनर लिक्विड त्याला काही म्हणा अशी ती बॉटल दिसते त्याचं काय करायचं सा, थोडक्यात सांगते तुम्हाला असं सा, वाटलं असेल आता मी कोणतं तरी परफ्युम वगैरे सांगेल शेवटचं सा, नाही हे खूप अप्रतिम एक्सपोलिएटर आहे म्हणजे काय तर आपली जी मृत त्वचा आहे त्याच्यावरच्या ज्या मृत पेशी आहेत त्या पूर्णपणे काढून टाकून त्या जागी नवीन आणण्यासाठी मदत जर करायची असेल तर आधी स्क्रबिंग तर केलं पाहिजे एक्सपोलिएशन करायला पाहिजे गोष्टी तशात साचून राहतात आणि त्याच्यामुळेच तिथे डेड स्किनवरती जास्तीत जास्त स्वेटिंग होतं आणि दुर्गंध यायला लागतो आणि म्हणूनच लिटरली हे ग्लायकॉलिक ऍसिड जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी वापरता येतं काय करायचं आपला एखादा छोटासा कॉटन पॅड असतो त्याच्यावरती ते लिक्विड घ्यायचं आणि आठवड्यातून फक्त एकदाच अंडर छान पुसून टाकायचं ओके okay? त्याच्यानंतर सांगते दुसरं कॉटन पॅड घ्यायचं त्याच्यावरती लिक्विड घ्यायचं कानाच्या मागे संपूर्ण स्वच्छ करून टाकायचं ऑफकोर्स तुम्हाला हे माहिती आहे की हे जे क्लायकॉलिक ऍसिड आहे ते अप्रतिम एक्सपोलेटर असल्यामुळे तुम्ही चेहऱ्याला पण लावू शकता त्याची ताकद हळूहळू वाढवायची चेहऱ्याला तुम्ही आठवड्यातून दोनदा मस्त सगळीकडे जसं आपण टोनर पुसतो तशा पद्धतीनं कॉटन पॅडनं पुसून पुसळून टाकायचा आणि त्यानंतर तुमचे जे सिरम मॉइश्चरायझर सनस्क्रीन जे आहे ते कॅरी ऑन करायचं पण अंगाला सुद्धा ते लावता येतं आपल्या गुडघ्याच्या मागे म्हणजे जिथे स्किन फोल्ड होते बरोबर पायाला गुडघ्यांच्या मागच्या बाजूला पा, पावला पावलाच्या बोटांच्या मधून कॉटन पॅड फिरवायचं अप्रतिम एक्सफोलिएटर आहे दुर्गंध पूर्णपणे थांबतो तिथली त्वचा भरपूर कोरडी होते स्पेशली उन्हाळ्यासाठी आणि त्यानंतर तुम्ही जे कुठचं बॉडी बटर बॉडी क्रीम लोशन मॉइश्चरायझर लावणार असेल ते अप्रतिम ऍब्झॉर्ब होतं बाय यानं कमी होतं मोठ्या प्रमाणात त्यामुळे खूप सारे लोक हे चेहऱ्याला पण टोनर म्हणून वापरतात आठवड्यातून दोनदा पण लावता येतं हेअरला पण लावता येतं येस तुम्हाला जर डोक्यामध्ये हॉर्मोनल ऍक्ने वगैरे येत असतील फोड येत असतील एक्स्ट्रा सिबम प्रोडक्शन होत असेल तर तुम्ही केसांमध्ये सुद्धा आठवड्यातून एकदा लावू शकता आणि त्याच्यावरती तुम्ही अन्नारामसला मस्त मॉइश्चरायझर लावू शकता किंवा तसेच तुम्ही झोपून जाऊ शकता कारण तुम्ही लगेच सन एक्सपोजर होणार नाही रात्रीच्या वेळी लावल्यामुळे हे करून बघा अजून एक महत्वाची टिप मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे आणि ती म्हणजे जेव्हा ना कोणत्याही त्वचेच्या आपल्या पाटवरती म्हणजे हातपाय असतील काखेमध्ये असेल मानेवरती असेल चेहऱ्यावरती सुद्धा असू शकतं हातापायला असू शकतं जिथे जिथे केस जास्त तिथे तिथे घाम साचून राहण्याचं सा प्रमाण जास्त त्याच्यामुळेच जर तुम्हाला शक्य असेल आपल्याला सतत वॅक्सिंग करणं सतत पार्लरला जाणं शक्य नसतं त्याच्यामुळे मी असं म्हणेन अफोर्डेबल गोष्टीमध्ये शेविंग स्वस्त आणि मस्त घरच्या घरी आठवड्यातून बऱ्याच वेळा आपल्याला पाहिजे ते आपल्या सोयीनं बाथरूम मध्ये करता येतं अशा पद्धतीने संपूर्ण बॉडीला छानस शेविंग किंवा जर शक्य असेल तर बिगेस्ट खूप मोठी इन्व्हेस्टमेंट पण आता पूर्वीसारखं असं लाखभर रुपये दिले दोन दोन लाख रुपये दिलेत असं नाही पण फुल बॉडी रेझर हेअर रिमूव्हल अगदी आता तीस हजार चाळीस हजार पन्नास हजारात सुद्धा होतं आय नो खूप मोठी रक्कम आहे ही पण जेव्हा तुमच्या अंडर से केस जातात आणि हे मी स्वअनुभवातून सांगते आता मला जवळजवळ बारा तेरा वर्ष झाली असतील लेझर हेअर रिमूव्हल करून स्पेशली अंडर तर मला जाणवलंय की जिथे केसच नसतात हेअर ग्लांड्सच कमी असतात तिथे स्वेटिंगच कमी होतं घाम डिपॉझिटच फार होत नाही तिथे घाम साचत नाही तिथे दुर्गंधी येत नाही आणि त्याच्यामुळे तर तुम्ही कधीतरी परफ्युम नाही जरी वापरला ना तरी सुद्धा या मोजक्या हायजेनिक प्रॉडक्ट्स मधून यु आर yeah. ऑलवेज स्मेलिंग अमेझिंग आणि म्हणून मला तुझं किती छान वाचकोय का अशाच कॉम्प्लिमेंट्स मिळतात एवढे लांब केस असून किंवा के एवढी धावपळ करत असते कंटिन्युअसली मी ऍक्टिव्ह असते बडबड करत असते बोलत असते तरी सुद्धा एवढ्या ॲक्टिव्ह लाईफस्टाईलमध्ये सुद्धा कधीच घाम डिपॉझिट होत नाही आणि स्मेल येत नाही आणि आला तर खूप छान वास येतो आणि तुम्हाला पाहिजे तसा आवडीचा सुगंध परफ्यूम ही अतिशय वैयक्तिक गोष्ट असते कोणाला एखादी गोष्ट सुगंधी वाटेल आणि कोणाला अरे देवा आता मला मायग्रेन झाले डोकं दुखायला लागले हे सांगता येत नाही त्याच्यामुळे ही खूप वैयक्तिक गोष्ट आहे तरीसुद्धा माझ्या आवडीच्या परफ्युम्सचा वेगळा व्हिडिओ मी जर घेऊन यावा असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्या त्याबद्दल थँक्यू आय लव्ह यू